सध्या सर्वत्र शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असून बांधकाम क्षेत्रात नवनवे अद्ययावत तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. आधुनिक स्पर्धेच्या या युगात आपला कामगार देखील कुठेही मागे राहता कामा नये आणि तो सुद्धा या नवीन आधुनिक तंत्रज्ञान कार्यप्रणालीमध्ये पारंगत व्हावा या उदात्त हेतूने महाड नगर परिषद, क्रेडाई व एशियन पेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शुक्रवारी दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी प्लंबर कामगारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेष करून वॉटर प्रूफिंग, त्याचप्रमाणे प्लंबिंग क्षेत्रातील नवीन आधुनिक पद्धती व साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिके देखील करून दाखवण्यात आले. यामध्ये 30 अधिक कामगारांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. मुख्याधिकारी महादेव रोडगे व एशियन पेंट्सचे हेड ट्रेनर हेमंत भालेराव यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. एशियन पेंट्स तर्फे ट्रेनर विशाल कडाव व साहिल भोसले यांनी कामगारांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत प्रशिक्षण देऊन त्यांना सखोल माहिती दिली व प्रात्यक्षिके देखील करून दाखवले. यावेळी सहभागी सर्व कामगारांना कंपनीकडून भेटवस्तू त्याचप्रमाणे कार्यशाळा पूर्ण केल्याचे एक प्रमाणपत्र देखील देण्यात आले. सकाळी 10 ते 5 या वेळेत 2 टप्प्यात झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत सर्वांसाठी स्नेहभोजन आणि चहा पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. अशा रीतीने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी महाड नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह जितेंद्र शेळके, रोहित भोईर, विनायक लांडे, विजय पवार, एशियन पेंटतर्फे हेड ट्रेनर हेमंत भालेराव, ट्रेनर विशाल कडाव, साहिल भोसले, युनिट हेड मिस मान्या गुमास्ता, हजरत अली खान, प्रशांत सेलवन तसेच क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेतर्फे अध्यक्ष प्रशांत गुर्जर, सेक्रेटरी अमित शेठ, संजय परांजपे, परेश शेठ, डॉक्टर गाडगिळ, उदय पयलकर, जयपाल रावल, चैतन्य मुंदडा हे प्रामुख्याने उपस्थित होते. वास्तविक एक प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं एक आपलं स्वतःचं सुंदर आरामदायी सर्व सोयीसुविधायुक्त घर असावं, पण ते घर सुरक्षित राहण्यासाठी यासाठीच आणि सोबत दुसरी बाब महाड शहर हे आपलं पूरग्रस्त शहर आहे. वर्षातनं 5 ते 6 शहरामध्ये पाणी येतं. घर सुरक्षित राहण्यासाठी त्या घरामध्ये लिकेजेस नसणे खूप अत्यंत आवश्यक असतं आणि ते लिकेजेस न राहण्यासाठी प्रशिक्षित प्लंबिंगचं काम होणं आवश्यक असतं आणि हे प्रशिक्षित हे चांगलं प्लंबिंगचं काम हे प्रशिक्षित प्लंबर करू शकतो. या अनुषंगाने या ठिकाणी महाड क्रेडाई आणि महाड नगर परिषद यांच्या वतीने आणि एशियन पेंट्स यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी प्लंबर यांच्या प्रशिक्षणाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. त्यासोबतच दुसरं वॉटरप्रूफिंग हे पण सुरक्षित घराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. ते चांगल्या पद्धतीने वॉटरप्रूफिंग हे करण्यासाठी जे प्लंबर आणि जे पेंटर आहेत यांचा पण प्रशिक्षणाचं या ठिकाणी आपण वर्कशॉप आयोजित केलं होतं. याद्वारे आपला हेतू एकच आहे की जे आपले जे प्रत्येकाच्या मोठ्या नागरिकांचे जे घर आहेत, मोठ्या इमारती आहेत, ह्या सुरक्षित राहाव्यात, कुठल्याही प्रकारे घराला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी आपण या हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला परत एक सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की या प्रशिक्षणामध्ये जे वॉटरप्रूफिंगचं जे आपण प्रशिक्षण आयोजित केलं होतं ते येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये महाड शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपले जे घर आहे, घराचा जो बाहेरील भाग आहे, त्याचं चांगल्या प्रकारे प्रशिक्षित पेंटरद्वारे वॉटरप्रूफिंगचं काम करून घ्यावं. मी हे महाड नगर परिषदेच्या वतीने सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करत आहे. एशियन पेंट ही आपण पेंट नाव म्हटलं की पेंट बनवणारी कंपनी असं आपल्या समोर येतं, पण एशियन पेंट ही बांधकामातील जे साहित्य आहे असे बरेचसे साहित्य तयार करणारी, मॅन्युफॅक्चर करणारी जगातल्या टॉप काही कंपन्यांमधली एक कंपनी आहे. आपल्याला त्याचा गर्व असावा की भारतातली एक कंपनी एवढ्यावरती मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत टक्कर देत या स्पर्धेत आहे. फक्त व्यवसाय हीच गोष्ट एशियन पेंट बघत नाही, तर अनेक समाज उपयोगी कामं एशियन पेंट त्यांच्या CSR माध्यमातून करत असते. याच्यामध्ये पाणी पुरवठा, कामगारांचे मुलं जे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी सोयी आणि इत्यादी अनेक असतात. सो आमचे काही प्रॉडक्ट आम्ही बनवतो, जसे पेंट आहे, वॉटरप्रूफिंग आहे, बाथ फिटिंग आहे, सॅनिटरी वेअर आहे, मॉड्युलर किचन आहे,
सो या संदर्भातले आणि याला संलग्न असणारे अनेक जे कामगार आहेत तर त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आपण बरेच उपक्रम करत असतो. या उपक्रमांमध्ये आमची एक सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणता येईल ती आहे कलर अकॅडमी, ज्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग घेतो प्लंबरसाठी, पेंटरसाठी, कार्पेंटरसाठी. सो यासाठी आमच्या 20 अकॅडमीज भारतभर आहेत, पण तिथपर्यंत पोहोचणं सगळ्यांना शक्य होत नाही. तर तळागाळातल्या किंवा ग्रामीण भागातल्या जे कामगार वर्ग आहेत त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही पण समाजापर्यंत पोहोचतो. सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की मुख्याधिकारी साहेब आणि महाड क्रेडाई यांच्याकडनं आम्हाला संपर्क आला आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. सो अत्यंत आनंद वाटतोय की महाड सारख्या शहरामध्ये आम्ही आलो आणि इथल्या जे कामगार वर्ग आहेत, प्लंबर वर्ग आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांच्या ट्रेनिंगसाठी आम्ही काही छोटस एक योगदान देऊ शकलो. यातनं त्यांचं डेव्हलपमेंट व्हावी हीच आमची इच्छा असते. बांधकाम व्यावसायिक म्हणून आमची ती गरज होती हे खरंच आहे, पण त्याचबरोबर ह्या बांधकाम व्यवसायामध्ये ज्या विविध प्रकारच्या अडीअडचणी आहेत प्रत्यक्ष बांधकाम करत असताना, कारण हा व्यवसाय असा आहे की याचा नागरिकांशी डायरेक्ट संबंध येत असतो. नागरिकांना आम्हाला सोयी सुविधा द्यायच्या असतात, येणारे फ्लॅट होल्डर हे समाधानी होणं आमच्यासाठी गरजेचं असतं. तर बरेच वेळा आमच्या मनात ही खदखद असायची की सगळीच कामं आपली परिपूर्ण होत नाही आहेत. मुख्याधिकारी साहेब आणि आमचे क्रेडाई मेंबर यांची बरेच वेळा अशी चर्चा व्हायची, साहेबांचाही आग्रह असायचा की काही ना काहीतरी तुम्ही इम्प्रुव्हमेंटसाठी प्रशिक्षण घेत जा, त्याच्याबद्दल चर्चा करत जा, कॉन्फरन्स घेत जा. प्लंबिंग हा तसा ह्या सगळ्या इमारतीच्या मध्ये की पॉईंट आहे की बिल्ड इमारतीचं जे आयुष्य आहे त्याचा सगळ्याचा विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये की पॉईंट आहे तो प्लंबिंग आहे. कारण आपलं वॉटरप्रूफिंग चुकलं, आपलं प्लंबिंगचे लाईन्स चुकल्या तर लिकेज वाढतं आणि त्याचा शेवटी परिणाम त्या इमारतीच्या आयुष्यावर होत असतो. पण ते नेमकं कशा पद्धतीने करावं हा विचार करत असताना एशियन पेंटच्या टीमकडनं आम्हाला अशा पद्धतीची एक ऑफर आली की असं प्रशिक्षण आम्ही घेऊ शकतो. मग आम्ही त्यामध्ये पुढे जायचं ठरवलं आणि महाडमधल्या सगळ्या प्लंबरना एकत्र आणलं आणि आज कडव साहेब असतील, साहिल भोसले असतील किंवा एशियन पेंटकडनं आलेले भालेराव साहेब असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं की ज्या चुका आपल्याकडनं होतात त्या कशा काढता येतील, कुठल्या कुठल्या टप्प्यावर आपल्या चुका होतात. कारण शेवटी ग्रामीण भागामध्ये इतके प्रशिक्षित ट्रेनिंग घेतलेले प्लंबर असतातच असं काही नाही, किंवा प्रत्येकाकडे प्लंबिंगचं लायसन आहे असाच प्लंबर या विकासकाकडनं निवडला जातो असंही होत नाही. तर त्या चुका कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजे होत्या. पण आजच्या एक तसं पाहिलं तर एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर हे काही फार मोठं व्यापक होतं किंवा सगळंच एका दिवसात ट्रेनिंग मिळतं अशातला भाग नाही. पण आज जे काही इंट्रोडक्शन झालं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या चुका आहेत त्या कशा टाळता येतील आणि काम कसं परिपूर्ण होईल आणि इमारतीचं आयुष्य कसं वाढेल यासाठी आजच्या या प्रशिक्षण शिबिराचा आम्हाला चांगला फायदा झाला आणि तो प्लंबर लोकांना त्यांच्या व्यवसायातही तो फायदा होणार आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.